हाल सारे झाले इथे गोळा कम धम नको या चटावू पर डोळा गडबड घोटाळा करत्या तशाळा गावातल्या दोस्तीचा स्वॅगच निराळा करत्यात खोड्यानं घालत्यात काड्या अंगावर आल्यावर मारत्यात उड्या काळीच सशाच भिडत्यात वाघाला सांगत्यात शाबाशी खाऊन टोला लगत नाही यांच्या कुणी नादी अतून फटके वरून खादी अशी यांची अजब दोस्ती अशी गौरंग मस्ती अशी गौरंग मस्ती अशी गौरंग मस्ती हाती सारे हर्षाने हे राजमान्य फरसाण ते बी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी एमपीसी केली एमपीसी केल्यावर झालं पीएसआय आणि पीएसआय म्हणल्यावर काय पोरींची कमी बा तुमच्या पुतण्याला बी सांगा ना एमपीसी वगैरे द्यायचं होईल मोठा साहेब येतोय पण अजून प्रयत्न करतोय पण आता एवढं कुठं लगेच एमपीसीला स्पर्धा काय कमी होईल एक काम करा तुम्ही वधूवर सूचक मंडळात ना त्याची नाव नोंदणी करा बघा कशी सोयरी घ्या त्यात ऑनलाईन पण झाले बरं का सुरू आता माझं पण नाव नोंदवा कुठं ते वधूवर सूचक तुझं राशन कार्ड आहे ना येजलंय झालं भाऊ काय करायचं वधूवर सूचक मध्ये लग्न करायचं ना जिथं ना तिथे कुठं नको नाशिक जाऊ ते पोरग ग्रॅज्युएशन झालंय तुझं झाले ग्रॅज्युएट तू होईन ना मग कसं ग्रॅज्युएट होशील नववीला नापास तू नववीला तो 3-12 बसलाय मला सांगायला लागला ग्रॅज्युएट नववी होती वय ती म्हणायची नसती नववी निसा ढकलीत गेलाय नववी पर्यंत नोंदवा मला लग्न करायचं म्हणजे करायचं म्हणजे करायचं करायचं म्हणजे करायचं म्हणजे करायचं असं केलं का संपलं सगळं लाडात आलं म्हणजे सगळं संपलं कसं फारसा भेटत कसं मी भेटत चोरी का आणू कटाळलो मी कटाळलो माझं नाव नोंदव तिथं लग्नापेक्षा ना राजमान्य फारसा खाणं सोपं आहे तू ते खा ते खात खात लग्न करीन मी पण मला लग्न करायचं डेपुटी तुम्ही आहे ना आता खिशात बाशिंग घेऊन येंडा नवरी सापडके लगेच लग्न लावून द्या अरे ग्रॅज्युएट पोराचे लग्न व्हाय ना तू नवीची उदबत्ती कुठं लावितो जा येण्या नको करू बघू तुला पोरगी आल्यावर आपण बघू एखादी आली ना बघू आपण नाही नोंदवणार का ना तू तुझं ग्रॅज्युएट झालंय का होईन ना मग त्याला काय होतंय असं कसं ठीक आहे तू ग्रॅज्युएट झाला ना मग नोंदू जातो आता सर्टिफिकेट नको ग्रॅज्युएटचं हा जातो जा अरे गंटेन कुठं चालला अरे कुठं चालला मी शाळेत चाललोय कशाला ग्रॅज्युएशन करायला अरे असं नाही होत ग्रॅज्युएशन मग तुला खोटं सांगितलंय आमच्या ओळखीचे ना एक सर येत मास्तर येत आपले बालवाडीचे त्यांच्याकडे ना 4,000 द्यावं लागते ते तुझं ग्रॅज्युएशन असं सकाळपर्यंत करून देते नक्की बघा आता काम कर डिप्रेजिकेशन मस्त 4,000 रुपये ओके करून द्या उद्या सकाळपर्यंत म्हणजे लग्न करायला काय अडचण येणार जा पाठ पण हा ना हा निम्मे रात्री घ्यायचं आणि सकाळपर्यंत माझं असं दोघांचं झालंय तुमचं तर उद्या सकाळीच मग ते ग्रॅज्युएशन झालं लग्न होईन ना माझं लगेच ऐकलं ना अजून एक काम आहे ते नाही का ऑनलाईन ते काय असतं ना मोटर म्हणून मग काय ते तिथं नाव नोंदवायचं अच्छा वधू सूचक मंडळ एवढं काय त्याच्यातले अवघड आहे ग्रॅज्युएशन महत्वाचं आहे ती घेऊन ये पैसे घेऊन येऊ का हा तुम्ही कुठं थांबता आपल्या झाडाखाली नेहमी लवकर घेऊन चल हे बघ गंठन तुला ग्रॅज्युएशनचं नाही डायरेक्ट इंजिनियर बनवलंय डायरेक्ट इंजिनियर नाही मला ग्रॅज्युएशनच पाहिजे अरे ग्रॅज्युएशन मी बायको नाही भेटायची इंजिनियर मानल्यावर 4 बायका भेटत्या आणि मग हे बघ डेपुटीचा नंबर टाकतो ओके त्यांचं नाव ओके आणि सबमिट आजपासून तुला स्थळ येणार म्हणजे येणार नक्की तू काय कर माहिती का डेपुटी ध्यान ठेव कधी बी फोन येऊ शकतो त्यांना लग्नाचा धने जाऊ आता आम्ही सगळं काम झालं डेपुटी ध्यान ठेव लग्नाला बरं का बघा आता गडंगलेरला मी बोलेन तुम्हाला हा हा अरे कधी घेतली गाडी नाही घ्यायचं चाललंय आता ही गाडी म्हटलं घेतली नाही नाही तू म्हटलं किती पर्यंत घ्यावा पहा नाही मार्च आहे ना कधी मॉडेली 95 असेल 95-96 आपल्याला घेऊन टाकाय फिरायला गावात हा बोलतो कुमार यांचा बायोडाटा भेटला होता मला कंठन कुमार काहीतरी इंजिनियर आहेत आणि त्यांची प्रोफाईल आवडली आम्हाला त्यांचा जॉब वगैरे प्रोफाईल चांगली आहे हा तर आमच्याकडे एक मुलगी आहे तिसऱ्या वर्षाला बर
तुम्हाला कॉल करतो मी थोड्या वेळाने. हो हा हो मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करतो हा कामात जरा. आता इदंते चालू केले का तुम्ही? त्याचं लग्न जामान आता खोटे नाट्य सुरू केलं का? ऐकलं आम्ही सगळं. द्या. हॅलो बोला ना. हॅलो मध्ये तिकडून. हा बोला. हा 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 माझी तिथं राहतो. बर बर स्थळ आहे का? अच्छा अच्छा बर बर मी काय करतो जरा गडबडीत तुम्हाला थोडा वेळ कॉल करू का? हा हा नम हा 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 नंबर. ओके ओके घंटे काय उद्योग करून ठेवला येतो सरपंच पहिले किती फोन यायला लागले. आता नंबर देवायचं म्हणजे हीच गाडी नंबर यायला लागला आहे की नाही? हीच गाडी घेऊन टाकू आता लग्ना बिग्नात मस्त मिरवायला. मी काय बोलतो इकडे लक्ष दे. तू पाय कुठं कोण ठेवलं विवाह संस्थेत कोण नाव नोंदलं कुठं? तुम्हाला मागं नव्हतं म्हणलं नोंद म्हणून आहे का सरपंच? पहिले का अननोन नंबर सारखेच फोन चालू झाले. आता इंजिनियर मुलगा म्हणलं तो स्थळ येणार. आणि तू काय इंजिनियर म्हणून नाव नोंदलं काय? नाही मी ते कमलेला आणि त्यांना आहे ना 4000 रुपये दिले ते नाव नोंदणी करायला. 4000? कुठून आणले 4000? अहो 4000 कुठून आणले? माझ्या खिशीतून गेले 4000. मी तरी म्हणतोय डेअरीचा पगार झालेला तिथले 4000 कमी कस काय गेले? मला वाटलं मेसेज दि घेतले काय नाही याला. कधी कधी याला कधी घेतले? परा दिवशी आहे ना. आणि तू सर्टिफिकेट कोणी दिलं? ती कमलेश नेन त्यांनीच केलं सगळं मॅनेज. कमलेश आणि गाजेने त्यांनी तुझं नाव नोंदलं का? हा लग्नासाठी एखाद्या बारा जीव घेशील. मग आता कोणी म्हणलं ना डेपुटीचा बळी द्या मा तू लग्न होईन ते बी करायला भ्यायचं नाहीस तू. अहो डेपुटी इतके दिवस पोरगी मिळत नव्हती. आता पोरीच्या बापाचे फोन चालू झाले तर तुम्ही फोन उचली ना. उचला ना फोन सगळ्यांना बोलून घ्या जी पहिली ना ती अशी लग्न लावून टाकू आणि याच गाडीत मिरवणूक काढू. तुम्हाला आहे ना 3 पीस घालवा तुम्हाला ती शेरवानी. तुम्हाला पण आहे ना मस्त नवीन ड्रेस घेऊ असं झँकी पँकी. हा बरं का बोलवा 5-35 पोरी बोलवा. बाकीच्याला राहू द्या लाईनी तू द्या अख्ख्या गावाला कळू द्या. गांठ्याच्या लग्नात पोरींची लाईन लागली होती म्हणून. गांठ्याच्या लग्नात पोरीची लाईन लागली होती आणि सगळं अख्ख्या गावाला कपडे घेतो मी आणि पोरींना फसवतो त्यांच्या गाळ्यात देतो तो अंडा बांधून. आराम खोरा जे खोटं केलं तिथं ग्रॅज्युएशनचं खोटं सर्टिफिकेट दिलं. उठ चल ना तुमच्याच मनात नाही माझं लग्न व्हावं म्हणून. तुमचं काय आडवंय काही ना काही काही ना काही मला बरोबर आहे ना. माझं लग्न झालं मला मुलं बाळ झाली की तुमच्या याच्यात वाटेकरी होईन ना मी. अरे तुला प्रॉपर्टी अशी लिहून देतो पण एखाद्याला फसू नको. चल पुढे मला दाखवू दे गाजे ती राजमान्य पार्सल मध्ये काय काय टाकतो तुम्ही? काय असतं बेसन पिठाचे पदार्थ असत काय असतं? लस भारी लागतो राव ते बाकीच्यांपेक्षा. तुला खायची इच्छा झाली ना? आहे ना वेगळंच घ्यावं लागलं. काय चाललंय सरपंच? आणलं काय ना बायकोने? अरे बायकोने आणलं बाबा मागे पळत होतो सुटली ती दगडावरून पाय मुरगाळा माझा खाली असं. अरे 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 दवाखाना केला तुम्हाला सांगतो काही उपयोग आहे ना 2 दिवस झाले बघू. अरे काय सुजलाय रे खतरनाक. बघू प्रयत्न करून. हे बघा आता मी तर मुडपा काढतोय मला प्रॅक्टिस आहे म्हणून. हे असे घरी परत उद्योग करायचे नाही बरं का मुडपा काढायचे हे इतकी सोपी गोष्ट नाहीये. ते काय असतं माहिती काची ना जी शिर अशी झाली ना ती शिर शोधावं लागत ती. हा तिकडे बघ निघला का बघ बरं असं झटकून ओके झालं बघ. चला येऊ का? काम आठवलं आता नको चहा पाणी जेवण अजिबात नको काहीच नको बिडी नको काडी नको काहीच नको. मान बी थोडी जरा अवघड भाऊ माझं नॉलेज आहे ना पायाच्या मुडप्यापर्यंतच होतं ते मान बी आपल्याला नाही माहित. जातो बाबा घरी काम आठवलंय मला. काय म्हणतो घंटन कुमार मान कुठं दुखती इकडं का इकडं असं सुद्धा बघताय कसं असं आले सरपंचांनी केलं लय सोपं आहे बरं का करायला नाही. काय करतो बघा आता कापसापेक्षा मऊ हाते माझा लय जणांच्या माना मोडले. कर कर नीट कर हे ना अशी शिर शोधायची मग अशी कोणती शिर झाली ना ती हे करायची. तिकडं बघितलं का अरे घंटे कुठे अरे थांब ना काय अरे हे वाकडी झाली ना मान सरळ कर ना अडकली नाही. अरे अहो मला आहे ना मला जेवढं जमत होत तेवढं केलं. एखादा चांगला डॉक्टर बघा करून घ्या. अरे येड का थांब ना घंट्या अरे घंट्या अरे मान नाही जमा अरे घंट्या थांब ना अरे अरे मान तिकडे जा डॉक्टर अरे घंटे मान
घरच्यांचं ऐकलं ना रे काय घंटे काय बसलंय एकटा बडबड करीत. अरे या घरच्यांनी मोकर कांद्याच्या गोण्यात उचलून लावल्या बाई जाम झालं सगळी शिरोर शिरचरलेलं दिसत. कस काय म्हणजे अरे ते गोण केवढं जड येत भावा हा मग लय लोक नीट केलेत मी गावातले इथं ना. कस वाटतंय अगं बाबू यादी अशी आहे ना शिर शोधायची कोणती शिर अशी झाली ती हा असं नाही जामायची इकडे तोंड कर बर घंटे इकडे तिकडे येड तू अजून दुखोशी ना भावा. अयो ढिल्ले सोडक ना वन टू साडे माडे थ्री घंटे अरे घंटे कमरन लय तांदी लाय वा शिर भरली 100%. काही खरं नाही आता काय रे प्रेम कमल हात माग लपून चाललंय. अहो ती कमराची ना शिर भरली लय दुखू राहिली काही कळ ना काय करावं मी दुख नीट करून येत नीट करता बघा आता अख्ख्या गावातले लोक मी नीट केलेत मग तुला भारी काम होईल बा कापसापेक्षा मऊ हातीत एक काम कर इथं वाघ खाली हट्टे किंवा खाली इथं का हा थोडंवर थोडंवर एक दोन तीन आईला थांब तू ये ना तुला कांबार नीट करायला लावलं होतं आय थांब अयो याने वाट लावली बार आयला अयो अयो अरे परमाने झालं रे माझ्या अरे 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 ए अयो काही खरं नाही बा आता अरे इकडे कुठं मांडीवर दिसणार ना मला माग काही सरपण मान पाराशी झाली मग सरळ व्हाय नाही. अरे तरुण तू असं काय म्हाताऱ्या माणसाने कुबाड काढले आणि तुझं काय अरे अरे तुझ्या दाकडं बघ सुनंदाकडे बघ त्याच्या मुझे आवस अरे तुला काय कुत्रा चावलं काय बघ बायाला सरपंच पायाची शिर अरे काय केलंय काय कोणी तुमचं अशी हालत असती रोगतज्ञ गंठन कुमार घंटे तुमची अशी हालत केली काय करीत काय होता त्यो तुम्ही त्याशी पायाचा मुडपा काढा तुम्हाला म्हणलं मान्याचा काढा तेच बसलेला होता ते म्हणलं अरे असं काढतो असतो आपला हात असा कापसवनी मूवी गेला पाठी मग जी मान धरले अशी कोंबडी मूर्ख आहे पण तू काय एवढा वावडपणा करायचा तुझी कशाला मान द्यायची त्याच्या हातात मला वाटलं येत असं त्याला तुमच्या वनीत घंटे इकडे आला काय इकडे घंटे बोलवा कुठे येतो काय केलंय त्यांचे मुडपे काढले यांची मान याचा पाय तिची कंबर नीट केली आणि याचा खांदा परत जागर आणून दे माल नाही येत कर प्रयत्न कर प्रयत्न नाही माल नाही होईल होईल कर प्रयत्न कर मरण गिर नाही मारत कर तू प्रयत्न काढ हा काढ काढ माल नाही अरे काढ ना मग कशाला केलं नाही जमत तर तुम्ही नाही का त्या दिवशी पाय नीट केला हा म्हणलं मग मी बी करून बघतो गावात काय एकच तुम्ही शहाणे काय अरे बाबा ते मला येत मी पायाळू ये मी बी मायाळू ये माझा गोळा करून ठेवला इथं सरळ कर बाबा लवकर आता एकच पारे काय यांना एक एक जॉईंट योगची बाटली द्या जाऊ मी डेपुटी बाई साहेबांचे पाय दुखतेत त्यांची बी मला शिर मोकळे करायची आता काय तिकडं वाटोळ करायचं का जाऊन घंटी आहे अरे देवपुटीला सांगावं लागणार राव घंट्या पारबी काढा राव बाई साहेबाची वाट लावायचं ते सरपंच काहीतरी करा आता मी काय डॉक्टर आहे काय करायला तुम्ही एक काम करा आता डॉक्टर कडे चला चांगल्या एखाद्या आणि काढून घ्या जे काय झालंय तुमचं ते आणि इथून पुढे ना याशे गावात हिरणारे फिरणारे आहेत ना आणि जे मला मला येतं म्हणणार यांच्याकडे जाऊ नका कळलं का लक्षात ठेवा नाही जायचो सरपंच चला आता हळूहळू निघा चला चला सरपंच हात लावा आईला अरे काय खरंय हात लावा मला घेऊन चल रे तुला दिसतंय नीट मला वागडं दिसतंय मला घेऊन तू चल हा चला चल बर